नमस्कार सर। नमस्कार। तुमचं नाव आणि पत्ता सांगा। नाव सदानंद पांडुरंग पळसकर हो मी। हां, राहणार मारसूम। हां ठीक आहे। तर तुमच्या हातामध्ये जी बॉटल आहे, हां, ती कोणत्या कंपनीची? आरपीची आहे, 776। हां, आरपी 76। तर हे आरपी 76 वापरून तुम्हाला किती दिवस झाला? हे मला जास्तीत जास्त एक 15 ते 20 दिवस होऊन राहिले। 15 ते 20 दिवस झालेले। तर या आरपीएस 76 वापरल्यामुळे तुम्हाला तुमच्या हरभऱ्यामध्ये काय क्वालिटी वाटून राहिली? नंबर एक वाटून राहिली क्वालिटी, मी पहिल्यांदाच वापरलेली। हां, आणि मला चांगली वाटून राहिली। बरेच जण माहिती बी मला विचारून राहिले। हां हां, मी पण सांगून राहिलो। हां ठीक आहे। तर आरपीएस 76 हे कोणी दिले तुम्हाला? हे आपले ज्ञानेश्वर जटाळे। तुम्ही दिले ना? ज्ञानेश्वर जटाळे। जटाळेन दिलेले रायना चोंडीचे आहेत ते। हां हां, ते आलते माझ्याकडे। हां, हे म्हणत एकदा वापरून बघा तुम्ही। हां, त्याला ठीक आहे, काय हरकत नाही। तर आरपीएस मुळे तुम्ही समाधानी आहात? मी एकदम समाधानकारक हो मी, मला लय खूप चांगलं वाटलेलं आहे। इतरांचे पण आसपास हार्बर आहेत, तर त्याच्यापेक्षा तुम्हाला काय? एकदम समाधानकारक, मला एकदम चांगलं वाटलं। ठीक आहे सर, धन्यवाद। फुटवे कुठे पाहा ना? तर एक वेळेस आपण याचे फुटवे वगैरे पाहू, थोडेफार झाडाचे एक दोन घ्या। तर फुटवे पण आलेले आहेत। हो, आणि बुडापासून फुटवे आले, बुडापासून आहेत। फुल येऊन राहिले। हो, फुलावर आलेले आहे अजून। अजून तर भरपूर, एकच फवारणी केलेली आहे। हा, एक फवारणी झालेली। आणखीन एक करणार? एक करणार मी अजून। ठीक आहे, तर तुम्ही समाधानी आहात? बिलकुल, एकदम समाधानकारक। ठीक आहे सर।